शिव सकाळ मित्रांनो, मी सुनू कटरे. आज आपण भ्रमंती करायला जाणार आहोत पुणेपासून 65 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या महत्वाच्या अशा तोरणागडावर. तोरणागडाच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे या गावी जाण्याकरिता स्वारगेट वरून एसटी बसेस अवेलेबल आहेत. पहिली बस सकाळी 6:15 आणि त्यानंतर सतत नसरापूर मार्गे दर तासांनी बसेस अवेलेबल आहेत. खासगी साधनाने सुद्धा आपण तिथे जाऊ शकतो. नसरापूर मार्गे विंजरनंतर वेल्हे येथे पोहोचल्यावर आपल्याला दर्शन होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांचे. स्मारकाचे दर्शन करून आम्ही चाय नाश्त्याकरिता थोड्या वेळ वेल्हे येथे थांबून नंतर गडावर जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. वेल्हे या गावात मिंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. वेल्हे येथे पर्यटकांना थांबण्याकरिता चांगल्या हॉटेल्स आहेत, जेवणाकरिता उत्तम भोजनालय आहेत. आम्ही चाय नाश्ता केल्यानंतर आता जाणार आहोत तोरणा या गडावर. गडावर जाण्याकरिता वेल्हेवरून 2 मार्ग आहेत. एक मार्ग जो डावीकडून जातो ती पायवाट आहे आणि गाडीने जाण्याकरिता उजव्या बाजूला मार्ग आहे. इथे आपली दमचा. मित्रांनो, या गड भ्रमंतीमध्ये माझ्या सोबत आहेत माझे मित्र भोयर सर आणि भनसोड सर. मित्रांसोबत फिरण्याची मजा काही वेगळीच असते. वेल्हेवरून उजव्या बाजूच्या रस्त्याने आता आपण जात आहोत. हा नवीन बनवलेला रस्ता आहे, तसा दिसायला अतिशय सुंदर. आणि दोन्ही साईडला बघा, सगळीकडे हिरवळ आहे, धबधबे सुद्धा आपल्याला इथे दिसत आहेत. आणि पावसाळ्याच्या दिवसात तोरण्याला जाणे ही एक पर्वणीच म्हणावी लागेल, कारण या दिवसात तोरणा किल्ला व जायच्या रस्त्यावरचे जे वातावरण आहे ते अद्भुत असते. ही ढग बघा, असे वाटत आहे की ते आपल्या सोबत येत आहेत, झाडे धावत आहेत आणि असे वातावरण प्रफुल्लित करणारे आहे. हा रस्ता आकाराने लहान आहे, एका वेळी एकच वाहन येऊ शकते. या नवीन बांधलेल्या रोडच्या दोन्ही बाजूला धोकादायक कडा आहेत. सामोरून जर एखादी गाडी आली तर नक्कीच आपली पंचायत होऊ शकते. पुण्यावरून वेल्हेला जाण्याकरिता मुख्य 2 मार्ग आहेत, एक नसरापूर विंजर मार्गे आणि दुसरा सिंहगड रोड खडकवासला पाबेघाट मार्गे. गाडीने येणारा रस्ता इथे संपलेला आहे आणि येथे पार्किंगची व्यवस्था आहे. येथे आपण गाडी पार्क करू आणि यानंतर आपण चालत गडावर जाणार आहोत. आणि वर गडावर जाण्याकरिता आपल्याला जवळपास 1.5 ते 2.5 तास लागणार आहेत. गडावर जाण्याकरिता 1.5 ते 2.5 तासाच्या कालावधी लागतो. आणि या प्लॅनिंगनेच आम्ही गड चढण्याचा प्रयत्न करत होतो. ज्या वाटेने आम्ही जात होतो ती वाट वर न जाता खाली जात होती, असं जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा सगळ्यांनी माघारी फिरण्याचा विचार केला. जिथून ट्रेकिंग सुरू केली होती त्याच जागेवर पुन्हा येऊन तिथे विचारपूस केल्यानंतर आम्हाला तोरण्या गडाचा जो ट्रेक होता तो परफेक्ट सापडला होता. आणि त्यानुसार वेल्हे येथे पोहोचल्यानंतर तोरणात्याचा हा प्रचंड आकार उंची घेऊन
समोर उभा ठाकतो. त्याच्या या दुर्गमतेकडे पाहताच कच्छ दिलांचे पाय इथेच गळतात, तर जातींच्या मावळ्यांचे रक्त सडसडू लागते. त्या उर्मीतूनच विल्ल्यातून निघणाऱ्या या वाटेवर स्वार व्हायचे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या एक प्रमुख शिलेदार म्हणून तोरणा किल्ल्याचे महत्व आहे. महाराष्ट्रातील सर्व गडांचा स्वतःचा असा एक विशिष्ट इतिहास आहे. त्याचप्रमाणे तोरणा किल्ल्यावर देखील इतिहास घडलेला आहे. शिवाजी महाराजांनी सहाजी महाराजांच्या संकल्पनेतून साकार झालेले व राष्ट्रमाता जिजाऊंच्या आशीर्वादाने वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यावेळी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण त्यांनी बांधले. हा किल्ला विजापूरच्या आदिलशहांच्या ताब्यात होता. तो महाराजांनी आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे या किल्ल्यास तोरणा असे नाव दिले गेले. काही इतिहासकारांच्या अभ्यासकांच्या मते गडावर तोरण जातीचे पुष्कळ झाडी असल्यामुळे या गडाचे नाव तोरणा असे ठेवण्यात आले आहे. गड काबीज केल्यानंतर शिवाजी महाराजांनी गडाचा प्रचंड विस्तार पाहून गडाचे नाव प्रचंड गड असे ठेवले होते. तोरणा किल्ल्याची उंची समुद्र सपाटीवरून 1400 मीटर आहे आणि हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला आहे. गिरिदुर्ग या प्रकारात हा येतो. तोरणाच्या या आभाळातील उंच जागीच्या घराबद्दल त्याच्या प्रचंड विस्तार पाहून इंग्रजी लेखक जेम्स डग्लस कौतुकाने म्हणतो की सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरण्यास गरुडाचे घरटेच म्हणावे लागेल. तोरणा किल्ला कधी व कोणी बांधला याचा ठोस पुरावा आज उपलब्ध नाही आहे. परंतु येथील लेण्यांच्या व मंदिरांच्या अवशेषावरून हा 14व्या शतकात बांधण्यात आला असावा. इसवी सन 1470 ते 1486 दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमदने हा किल्ला जिंकला होता. त्यानंतर कालांतराने हा किल्ला निजामशाही आणि आदिलशहाच्या ताब्यात होता. वयाच्या 16व्या वर्षी काही निवडक मावळ्यांसह तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण इथे महाराजांनी उभारले होते. त्यावेळी तोरणा किल्ल्याचा जीर्णोद्धार करत असताना कोठी दरवाजाजवळ सोन्याने भरलेले हंडे धन सापडले. मिळालेल्या धनाचा वापर करून महाराजांनी मुरुंब देवाच्या डोंगरावर असलेल्या राजगडाची उभारणी केली. हाच राजगड पुढे अनेक वर्ष स्वराज्याची राजधानी होती. सह्याद्रीच्या रांगेतून गडावर जात असताना स्वर्गावर आल्याचा आभास होतो. वेल्हे येथे पोहोचल्यानंतर मित्रांनो, गडावर जायला 1.5 ते 2.5 तासाच्या कालावधी लागतो आणि आता इथून अजून 1 तासाच्या कालावधी गडावर जाण्याकरिता आपल्याला लागणार आहे. काही काळजी घ्यायची आहे, सोबत 2 लिटर पाणी आणायचे आहे, कारण किल्ला चढताना आपली दमचाक होते. ज्याप्रमाणे राजगडाला पद्मावती, संजीवनी व सुवेडा या 3 माचे आहेत, त्याप्रमाणे तोरण्याला देखील झुंजार
व बुदला या दोन माच्या आहेत. यातील झुंजार माची डावीकडून असून विस्ताराने छोटी असली तरी चढण्यास खूप अवघड आहे. आणि उजवीकडे बुदला माची राजगड व तोरण्यामध्ये विस्तारलेली आहे. गडावर जात असताना तोरण्याचा पहिला दरवाजा आपल्याला लागतो. दगडी कातळात असलेल्या या दरवाजाला बिनीचा दरवाजा असे म्हणतात. बिनीच्या दरवाजातून पुढे गेल्यावर कोठीचा दरवाजा म्हणजेच महादरवाजा लागतो. थोडा वेळ बिनीच्या दरवाजावर फोटोज काढून नंतर आम्ही महादरवाजाकडे जाणार आहोत. किल्ल्याच्या डाव्या साईडला झुंजार ही माची आहे आणि उजव्या साईडला बुदला ही माची आहे. तर चला मित्रांनो महादरवाजाकडे. जगदंबा मातेची शपथ घेऊनी छत्रपती शिव माझे चरण कर्षुनी जगदंबा मातेची शपथ घेऊनी वर्ण मराठा दोघे कत्र होऊनी संकल्प आठवण करू आपुल्या मनी दुष्टांचे निर्मूलन एक दास हा छत्रपती शिवबाजे चरण कर्षुनी जगदंबा मातेची शपथ घेऊनी छत्रपती शिवबाजे चरण कर्षुनी जगदंबा मातेची शपथ घेऊनी वर्ण मराठा दोघे कत्र होऊनी संकल्प आठवण करू आपुल्या मनी दुष्टांचे निर्मूलन एक दास हा मित्रांनो महादरवाजा बघून आपल्याला त्याच्या भव्यतेची कल्पना येते. गडाच्या बाहेरून बघितले तर प्रवेशद्वार म्हणजेच दरवाजा दिसत नाही. म्हणजे हा डोंगर आहे की किल्ला आहे शत्रू सहजासहजी ओळखू शकत नव्हते. या गडाच्या जर बारकाईने अभ्यास केला तर आपल्या अशा लक्षात येते की या महादरवाजातून जास्त शत्रू एकासोबत जाऊ शकणार नाही. आणि जर शत्रू इथे आले तर प्रवेशद्वाराच्या वरून त्यांच्यावर हल्ला करण्यात येत होते. वरून गरम तेल ओतून तोफांच्या मारा करून शत्रूंना ठार करण्यात येत होते. काय ती प्लॅनिंग म्हणावं. गडाची तटबंदी आजही मजबूत अवस्थेत आहे. यावरून कल्पना येते की त्या काळचे कन्स्ट्रक्शन किती उच्च प्रतीचे होते. इथल्या इमारती राजवाडे नष्ट करण्यात आलेले आहेत. हे कुणी नष्ट केले हे सांगण्याची वेगळी गरज नाही आहे. राजस्थानमधील किल्ले आज चांगल्या स्थितीत आहेत आणि महाराष्ट्राचे भग्नावस्थेत
कारण मराठे हे कुणासमोर झुकले नाही. जे फितूर झाले ती हिजड्यांची जात आहे आणि मोडेन पण वाकणार नाही ही मराठ्यांची जात आहे. आपल्याला गडावर पाहण्याकरिता तोरणाजाई देवी मंदिर, मेंगाई देवी मंदिर, तोरणेश्वर महादेवाचे मंदिर, झुंजारमाची, बुदलामाची, बालेकिल्ला, पाण्याची टाके, चिलकती, बुरुज आहेत. मित्रांनो, झुंजारमाचीकडे मित्रांनो महादरवाजाच्या डावीकडे मेंगाई देवीच्या मंदिराकडून हनुमान बुरुजाकडे आल्यानंतर बुरुजाच्या तटावरून खाली उतरून दिंडीच्या दाराने झुंजारमाचीकडे जाता येते. झुंजारमाचीकडे जाणारी वाट ही सोपी नाही, तसेच पावसाळ्यात इथे जाणे धोकादायक देखील ठरू शकते. त्यामुळे पर्यटकांनी सतर्क राहूनच झुंजारमाचीवर जावे. पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात इथे धुके असते, समोरचा माणूस देखील दिसू शकत नाही. परंतु पावसाळ्यात फिरण्याची मजा काही वेगळीच असते आणि उन्हाळ्यात तर माचीवरून दूर दूरचा प्रदेश आपल्या नजरेत येतो आणि हे पाहून मन प्रफुल्लित होते. मित्रांनो झुंजार माचीच्या वाटेवर असणाऱ्या हनुमान बुरुजावरून धुके असल्यामुळे सध्या काहीही दिसत नाही, पण आपण डिसेंबर ते मार्चमध्ये या ठिकाणी आल्यावर येथून तोरणा परिसरातील राजगड, रोहिडा, किंजळगड, सिंहगड, पुरंदर व कोकण परिसर दिसतो. गडाच्या पश्चिमेला सारे कोकण मांडले आहे. हे कोकण पाहण्यासाठी बालेकिल्ल्याच्या कोकण दरवाजातून बुदलामाचीवर उतरावे. बुदलामाची विस्ताराने मोठी आहे व ती पश्चिमेला विस्तारलेली आहे. अगदी शेवटी तिला दक्षिणेला एक फाटा फुटला आहे. त्या पश्चिम व दक्षिण फाटाच्या मधोमध टेकडीवर एक भला मोठा सुकडा आहे. दूरवरून हा सुकडा एखाद्या तेलाच्या बुदला उपडा ठेवल्याप्रमाणे दिसतो, म्हणून या माचीला बुदला असे नाव देण्यात आले आहे. खोकड टाकेच्या मागील बाजूला असणाऱ्या तोरणागडावरील सर्वात उंचावरची जागा म्हणजेच बालेकिल्ला. बुदलामाचीवरून परत येताना बालेकिल्ल्याचे अवशेष आपल्याला दिसतात. बुदलामाचीवरून एक वाट भगत दरवाजाकडे तर दुसरी वाट कोकण दरवाजाकडे जाते. कोकण दरवाजाने आपल्याला कोकणाकडे जाता येते, तर भगत दरवाजाच्या वाटेने राजगडाकडे जाता येते. पावसाळ्याच्या दिवसात या मार्गाने जाणे तसे कठीण आहे. इथून राजगडाला जाण्याकरिता जवळपास 6 ते 8 तास लागतात. मित्रांनो तोरणागडावर थांबण्याची नाश्त्याची तात्पुरती सोय आहे, सोबत जेवणाची सोय जर आपण स्वतः केली तर उत्तम होईल. रात्रीला गडावर थांबण्याची मजा आलेला एक्सपिरियन्स तुम्हाला आयुष्यभर आठवणीत राहील. मित्रांनो आता आमचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे, कारण आमची गाडी पार्किंगला असल्यामुळे आम्हाला खाली जावेच लागेल. तर कसा वाटला आमच्या सोबतच्या गडभ्रमंतीचा प्रवास? आवडलाच असेल. सरतेशेवटी राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून मी सोनू कटरे आपली रजा घेतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय. शंभू शंभू येऊ लागला.
भन्नाट अशा तोरणागड भ्रमंतीमध्ये माझ्यासोबत होते माझे मित्र भुयर सर आणि बनसोड सर. आयुष्यभर आठवणीत राहावा असा हा आमचा टूर सक्सेस झालेला आहे. खूप मजा आली मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आयकॉन बेलवर प्रेस करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जर आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. माझे नाव सोनू कटरे असून माझा मोबाईल नंबर आहे 9823